जग बदलत चाललंय, शिक्षण पद्धती बदलल्या. आज शिक्षण पद्धत आधुनिक शिक्षण देऊ शकते, परंतु संस्कारक्षम शिक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे बदलत्या युगात व बदलत्या परिस्थितीमध्ये धार्मिक व सांस्कृतिक परंपरा कायम राहाव्यात यासाठी बालसंस्कार शिबिरे आयुष्याची शिदोरी ठरणार आहेत. ती काळाची गरज बनल्याचं प्रतिपादन संत तुकाराम महाराज यांचे वंशज हरिभक्त परायण भगवान महाराज मोरे यांनी केलंय. अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे श्री त्रिंबकराज स्वामी शैक्षणिक व वारकरी संस्थेच्या वतीनं सुरू असलेल्या मोफत बालसंस्कार शिबिराला महंत उद्धव महाराज यांनी सदैच्छा भेट दिली आहे. भगवान महाराज मोरे यावेळी म्हणाले की मनुष्य जीवनात योग्य वेळी झालेले संस्कार हे त्याचे हयात भर परिणामकारक ठरतात व त्यामुळे भावी आयुष्य संस्कारमय, भक्तिमय, शिस्तमय होते. देवळाली प्रवरा शहरात बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून धार्मिक शिक्षणाबरोबर मूल्य शिक्षण दिले जात असल्यानं आपले आई वडिलांचा आदर करणे, मानवता धर्म जोपासणे हे या मुलांना शिकवले जात आहे. हे शिबिर आयोजन करणारे व शिबिरासाठी योगदान देणाऱ्या सर्व नागरिकांना धन्यवाद दिले. देवळाली येथील शिबिराचा बोध घेऊन इतरत्रही असे शिबिर आयोजित करावे असं आवाहन भगवान महाराज मोरे यांनी केलंय. शिबिरादरम्यान अनिल येवले, छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे ॲडव्होकेट बबनीश शेळके, डॉक्टर सागर जयस्वाल, माजी उपनगराध्यक्ष सागर प्रकाश संसारे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, प्राध्यापक महेश शेळके, राहुल कराळे, शिवव्याख्याते हसन सय्यद, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे आदींचे व्याख्यान आयोजित केले होते. बालसंस्कार शिबिरात बाबा महाराज मोरे, भगवान महाराज मोरे यांनी शिक्षकांची भूमिका निभावली. संस्कार व धार्मिक आध्यात्मिक माहिती, कौटुंबिक माहिती या विविध विषयांबरोबरच विद्यार्थ्यांना श्लोक, अभंग, गवळणी, हरिपाठ, पाऊली शिकवून दररोज नित्यनियमानं मुलांनी आई वडील, आजी आजोबा व वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडणे, दररोज जेवण करतानाचा श्लोक, झोपण्यापूर्वीचा श्लोक, झोपातून उठल्यावर म्हणण्याचा श्लोक शिकवून आदी मुलांवर संस्कार करण्याचं काम करीत आहेत. बालसंस्कार आयुष्याची शिदोरी ठरणार आहे. बालसंस्कार शिबिरास यशस्वीतेसाठी आबा महाराज कोळसे, सुभाष महाराज विधाटे, नामदेव महाराज जाधव, शास्त्री सोमनाथ महाराज माने, अतुल महाराज भुजाडी, उदय महाराज घोडके, भारत महाराज धावणे, अशोक बापू भुजाडी, भाऊसाहेब महाराज माने, अर्जुन महाराज तणपुरे आदींचे सहकार्य लाभले. शिबिरांच्या सांगतेप्रसंगी शहरातून बालवारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली. साईबाबा मंदिर व्यवस्थापन मंडळाच्या वतीनं बालवारकऱ्यांना नाश्ता देण्यात आला. बाबा महाराज मोरे यांनी बालसंस्कार शिबिराची माहिती प्रास्ताविकामध्ये दिली. माजी नगरसेवक सचिन ढूस, दत्ता गागरे, बाबासाहेब सांबारे, अण्णासाहेब महांकाळ, विठ्ठल टिक्कल, एल पी गागरे, संचालक मंजाबापू वरखडे आदींसह नागरिक विद्यार्थी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी सचिन ढूस, बाबासाहेब सांबारे यांच्यासह श्री त्रिंबकराज स्वामी शैक्षणिक व वारकरी संस्थेचे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले. SRB न्यूजसाठी राजेंद्र उंडे, राहुरी. मला या शिबिरातून खूप आनंद आला. इथं मी शिकलो की नाही, गणपतीच्या मंदिर गेलो कोणता श्लोक म्हणायचा, देवीच्या मंदिर गेलो कोणता श्लोक म्हणायचा, आई वडिलांचा आदर करायचा, समाजाचा लोकांचा आदर करायचा, गुरूंचा आदर करायचा. अजून या गावामध्ये आपण बाल संस्कार शिबिर राजमुगी त्रिंबकराज सुभाई देवी सोहळ्याच्या वतीने या ठिकाणी घेतलेलं होतं. आज त्या शिबिराची जी सांगता आहे, खऱ्या अर्थानं आपल्या या मुलांना संस्काराची गरज आहे आणि गुरुच्या माध्यमातून या ठिकाणी आज पूर्वी बोललो आपला शिबिराचा प्रयत्न. 8 दिवसामध्ये बाबा या ठिकाणी जे मुलांना माहिती नाही कोणी खऱ्यापण आपल्या मराठी नावं काय आहेत, महिन्यातून किती एकादशी येतात, कोणती आहेत, त्यांची नावं काय आहेत, खऱ्यापण आपल्या वडिलांपासून ते फार आपण मध्यमापर्यंत मुलांकडून आपण या शिबिरामध्ये या ठिकाणी ज्ञान देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. वास्तविक पाहायला गेलं तर या ठिकाणी मुलांना खऱ्या अर्थानं शिबिराची गरज आहे आणि ती शिबिराची गरज आपण या ठिकाणी 8 दिवसामध्ये केलेली आहे. या शिबिरामध्ये मुलांना अन्नदानाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी अगदी गावकऱ्यांनी भरभरून दिलेली आहे. खऱ्या अर्थानं आपल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेचे CO साहेबांनी हे कार्यालय या मुलांकरता शिबिराकरता उपलब्ध करून दिलं. मी त्या साहेबांच्या या ठिकाणी धन्यवाद देतो. अगदी खेळीमिळीच्या वातावरणामध्ये हे शिबिर या ठिकाणी पार पडलं, या शिबिराची सांगता या ठिकाणी झाली. या शिबिराला ज्यांनी सहकार्य केलं, आमचे मार्गदर्शक हरिभक्तप्रायण भगवानजी महाराज मोरे, सुभाषजी महाराज विधाटे, त्याचप्रमाणे सचिन भाऊ ढोस, सांबारी मामा, विठ्ठल टिक्कल, अण्णा पाटील
महान काळ भाऊसाहेब पाटील कदम मच्छिंद्र पाटील पठारे या सर्व मंडळींनी या शिबिराकरता योगदान दिलं. मी या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि त्यांच्यामुळेच हे शिबिर खऱ्या अर्थानं पार पडलं असो सर्वांना रामकृष्ण आहे. जातात दृष्टिकोन शाळेत शिकवल्या जातात, शाळेमध्ये सात वार शिकवल्या जातात, सोमवार मंगळवारी कधी सात वार शिकवल्या जातात, पण शाळेमध्ये परिवार शिकवल्या जातो. या बालसंस्कारामध्ये दृष्टिकोन आणि परिवार हा शिकवला जातो आणि वारकरी संप्रदायाचे असणारे संस्कार या शिबिरात मिळतात, त्याच्याकरता बालसंस्कार शिबिर घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आदरणीय राजगुरू त्र्यंबकराज स्वामी महाराज पायदिनी सोहळ्याच्या वतीनं या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं. सर्व देवळाली ग्रामस्थांनी त्याला भरपूर्ण असं सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे ज्या बालकांच्या मातापित्यांना या ठिकाणी बालकं पाठवली आपली त्या मातापित्यांना विशेष धन्यवाद द्यावा लागतील. त्याचबरोबर या मुलांनी देखील चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला. धन्यवाद करा. रामकृष्ण हरी. माझे नाव आर्यन गणेश सांबारे. मला या शिबिरातून खूप आनंद झाला. या शिबिरात आमचे गुरु बाबा महाराज मोरे व भगवान महाराज मोरे यांनी आम्हाला आईवडिलांचा आदर करायला शिकवले व कोणत्या मंदिरात गेल्यावर कोणता श्लोक म्हणायचा हे शिकवले. त्यांनी आम्हाला हरिपाठ, पसायदान, पावल्या शिकवले व आम्हाला येवले सर व संसारे सर यांच्यासारखे व्याख्याते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने व्याख्यान केले. त्यातून आम्हाला खूप खूप मार्गदर्शन मिळाले. या पद्धतीने आम्ही आईवडिलांचा आदर करायला शिकलो व कोणत्या मंदिरात गेलो मराठी महिने. मला माझ्या आजोबांपोतरच नाव माहीत होते, पण या शिबिरात आल्यावर मला माझ्या पंजोबांपोतर देखील नाव माहीत झाले. या त्यामुळे मी बाबा महाराज मोरे व भगवान महाराज मोरे यांचे नेहमीच आभारी असेल. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.